नमस्ते फ्रेंड्स, मनीषा स्पेशल डिशमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज बनवणार आहोत पाणीपुरी। चिंच गुळाच्या चटणीची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे। मी आता तुम्हाला तिखट पाणी आणि बटाट्याचं स्टफिंग कसं करायचं ते सांगणार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तिखट पाणी बनवण्यासाठी मी इथं पुदिना, कोथिंबीर, अद्रकचा तुकडा, 3 पाकळ्या लसूण आणि 1 हिरवी मिरची घेतली आहे। तुम्हाला जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही अजून मिरची घेऊ शकता। हे सगळं मिक्सरमध्ये टाकून त्यात अर्धा चमचा मीठ आणि थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित बारीक करून घ्यायचे। आता त्यात एका लिंबाचा रस टाकायचा आहे। त्यात 1 लिटर थंड पाणी टाकायचे, 1.5 चमचा चाट मसाला आणि 1.5 चमचा धना जिरा पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तुम्ही इथं पाणीपुरी मसालाही वापरू शकता। आता हे मिश्रण आपण गाळणीने गाळून घेणार आहोत। इथं मी 2 चमचे चिंच गुळाची चटणी पण टाकली आहे। आता त्यात थोडीशी खारी बुंदी टाकायची आहे। आपलं तिखट पाणी तयार आहे। स्टफिंगसाठी मी इथं 3 बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेत। त्यात 1 चमचा मीठ, 1 चमचा धना जिरा पावडर, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर पण मी बटाट्यातच टाकणार आहे, म्हणजे सेपरेट टाकायची गरज नाही। आता आपण हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे। आपलं पाणीपुरीचं स्टफिंग तयार आहे। मी तुम्हाला पाणीपुरी बनवून दाखवते।